नमस्कार मी संदीप कसालकर आपण पाहतात इंडिया चोवीस तास कोकणातील महाड चिपळूणसह पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांना पुराचा फटका बसल्यानं त्यांना सावरणासाठी सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू झालेला आहे राज्यातच नव्हे तर आसपासच्या राज्यांमध्ये येणाऱ्या संकटात मदतीचा हात पुढे करणारं मुंबईतील जोगेश्वरी अंधेरी परिसरातील नवतरुण मित्रमंडळ हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले असून पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे नेमक्या काय या मंडळाच्या भावना कशा प्रकारची मदत या मंडळाकडून केली जाते पाहूयात नवतर मित्रमंडळाचा मी सचिव या कार्यरत पदावर आहे आमची रविवारी आम्ही बसलो होतो असंच आमचा विषय निघाला कोकणाबद्दल कारण की कोकणामध्ये जी आता तुम्ही बघताय परिस्थिती एकदम अतिशय बिकट परिस्थिती आहे अ लोकांना अक्षरशः अन्नाचा कण देखील पाण्याचं पिण्याला पाणी देखील नाही तर आम्ही आमच्या मुलांनी विचार केला की आपण पण देखील आपल्या मंडळाकडनं काहीतरी थोडंफार सहकार्य करूया तर आमच्या मंडळाने असं काही काम केलं आहे की आमच्या मंडळाला सगळ्यांना सांगून सर्वांनी आपापल्या परीने मदत करून आम्ही अन्नधान्याचं पाण्याची बिस्किट परत कपडे बिडे सर्व इतर गोष्टीची म आम्ही मदत करत आहोत आणि ती मदत आम्ही डायरेक्ट आमचे जिथे स्थायिक आहेत आमचे नातेवाईक आहेत आमचे मित्रमंडळी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना जी काय अव अपेक्षा आहे त्यांच्याकडून आम्ही घेतलं की तुम्हाला आता सध्या काय गरज आहे तर त्यांनी ते आम्हाला लिस्ट दिले त्या लिस्टप्रमाणे आम्ही त्यांची सामान्य केलेली आहे ती आम्ही उद्या तरी आम्ही निघणार आहोत ते त्यांच्या हवाले करून डायरेक्ट डायरेक्ट त्यांच्या स हवाले करणार साधारणतः किती लोकांपर्यंत तुम्ही मदत आम्ही आमची कमीत कमी शंभर ते दीडशे लोकांची मदत करण्याची तयारी आहे तरी पुढे आणखीन लागलं ला। तर आम्ही करतच राहू कोकणामध्ये नेमकं कोणत्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत चिपळूण मिरदोळी भादुरशेख नाका आणि तीन स्पॉट घेतलेले आहेत आणि कोणते हे मुरादपूर मुरादपूर हे तीन स्पॉट आम्ही घेतलेले आहेत प्रत्येक ठिकाणी पन्नास पन्नासचे असे हे हो ठेवलेले आहेत ते आम्ही अगोदरच कॉन्टॅक्ट करून कौन्त ठेवलेला हो आहे तिथला एक स्थायिक माणूस त्याला विचारलं आहे की काय तिथली परिस्थिती आहे त्या त्या हिसा आम्ही डायरेक्ट तिकडे त्या माणसांच्याकडे ती वस्तू आम्ही म्हणजे ज्या आमच्याकडनं काही होणार आहे मदत ती ते आम्ही त्यांच्याकडे सोपवणार आहोत आता आमच्या टीमवर रोज सहा मुलं जातात आमच्या कार्यकर्ते जातात कारण सध्या जॉबची परिस्थिती असल्यामुळे लोकांना जाता येत नाही आम्हाला ॲक्च्युली आमची पण इच्छा होती जायची पण आता आमचे जे आहेत कार्यकर्ते ते आम्ही सहा सात जण टीम जाते तिकडे तर ते तिथे डिस्ट्रीब्यूट करते तिकडची गावची लोकं जी आहेत ती सुद्धा आमच्याबरोबर आहेत तिथे नेमक्या कशा प्रकारच्या भावना होत्या ज्या वेळेला तुम्ही मदत म्हणून त्यांना पुढाकार घेतलात तर त्या अनुषंगाने कोकणवासियांच्या कशा प्रकारचा अनुभव त्यांचा होता कशा प्रकारच्या भावना त्यांच्या होत्या बापरे मी तर आज चार दिवस झाले टी व्ही पण नाही बघत काय नाही त्यांचे हावभाव बघून मला पुष्कळ त्रास होतोय त्यानिमित्ताने आम्ही हे सर्व कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही संपूर्ण अजूनही मी स्वतः जाणार आहे मी स्वतः जाऊन तिकडे आमच्या टीमबरोबर नव तरुण मित्रमंडळाची टीम चालली आहे त्या दहा बारा जणांबरोबर मी सुद्धा जाणार आहे त्यांच्याबरोबर आणि मी त्यांना जाऊन प्रत्यक्षात भेटणार त्यांची हालचाल विचारणार संपूर्णपणे काय वाटतं तुम्हाला यानंतर अजून गरज लागेल का त्यांना त्यासाठी तुमची तयारी असेल यानंतर आता जर बघायला आजची कंडिशन असते की लोक समोरून मदत करायला तयार पण आमची आता कसं आहे कपड्यांचं लोक खूप देतात धान्य देतात पण सध्या त्यांना अपेक्षा आहे धान्याची नाहीये सुकं काय तुम्ही बिस्किट पाण्याची अपेक्षा आहे त्यांना आम्ही बोलले थोडं थांबा आम्ही जाऊन पहिली ट्रिप मारून येतो परत काय असं वाटलं अपेक्षा तर आपण नेक्स्ट टिपवर माहूया आणि लोकांनी असा प्रतिसाद दिला आहे खरोखर अक्षरशः सगळ्या लोकांचा आभार मानलं पाहिजे ही गोष्ट आम्हाला समजल्यावर आमच्या मुलांनी सगळ्यांनी आपापल्या घरोघरी पा आजूबाजूला सांगितल्यावर सर्वांनी लोकांनी आपाप आप आपआप आपल्या स्थायिक जागेवर आणून ठेवलं हो आहे आणि ते आम्ही तिथे नेण्याची कार्य करत आहोत त्यामुळे सगळ्या पहिल्या रहिवाशांचा आम्ही आभार मानतो तसेच आमच्या मंडळाचे कार्यकर्ते जवळजवळ दोन दिवस दिवस रात्र एक करून सगळं पॅकिंग करून सगळं ते आता तयार केलेलं आहे ते आता लोकांपर्यंत हे जावं हेच आमची इच्छा आहे पण पूर्व झालंच पाहिजे आणि ते होणारच ते काय गणराया ठेवणार नाही महिनाभर राहिलेलं आहे पण त्या महिनाभराच्या काय आठ दहा दिवसाच्या सर्व मंडळाचे कार्यकर्ते आहेत तसंच मला सर्व मंडळाला ही एक विनंती आहे की आम्ही छोटंसं मंडळ जर एवढं काही करू शकतो तर माझ्या सर्व मंडळाला विनंती आहे की आपण देखील थोडाफार पुढाकार करून त्या पूरग्रस्तांसाठी मदत होईल एवढी मी तुमच्याकडे अपेक्षा करतो कारण की तुम्ही जर पुढाकार केलात तर बाकीचे रहिवाशा लोकांना तुम्हाला सांगाल तर रहिवाशी लोक आपोआप तुम्हाला मदत आणून देतील फक्त तुमचं एवढंच काम आहे की तुम्ही ती मदत घेऊन त्या पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे फक्त तुमचं करायचं तर तेव्हा माझं एवढंच विनंती आहे की तुम्ही देखील सर्व मंडळांनी थोडंफार सहकार्य त्या पूरग्रस्तांसाठी करावं मला बोलायचं मला ॲक्च्युली मला इकडच्या रहिवाशांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण त्यांनी आम्ही छोट्याशा एका दिवसाच्या आवाहन केलं त्यांना की तुम्ही मदत करा तर आम्हाला ताबडतोब लोकांची मदत आली तुम्हाला मला इकडच्या रहिवाशांचं माझ्या कार्यकर्त्यांचं आम्हा सगळ्यांचं मला हां सहकार्य करायचं आहे सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानायचे आहेत बस थँक्यू कुठून कुठून मदत मिळाली आपल्याला मीरा रोडमध्ये दहिसर वसई रोडमधून माझी मुलगी माझी हां कार्यकर्ते हा, आहेत तिकडे शेरे पंजाबमधून सर्व साईडने आम्हाला ताबडतोब मदत मिळाली हां ताबडतोब मिळाली एका दिवसातच आता पण माझ्या मुलीने मी तुमच्यासमोर बॅग आणली मी ती तिकडून पार्सल पाठवलं मी इथे घेतली मी इथे अजून घरामध्ये सुद्धा नाही गेली आहे संपूर्ण तिथेच ठेवलेलं आहे खऱ्या अर्थाने कोकणवासियांना आता आपली गरज आहे आणि मी हेच सांगित सांगू इच्छितो की जेवढं जमेल जेवढं तुम्हाला तातडीने जेवढं जमेल तेवढी त्या पूरग्रस्त विभागासाठी मदत करावी मग जेणेकरून ते जे जी अवस्था त्यांची जी बिकट चाललेली आहे त्यातून ते, ते सावरवे मीडियाना सगळ्यांना विनंती करायची आहे की जेणेकरून तुम्ही त्या स्पॉटवर जा आणि तिथून आमच्या आम्हाला छायाचं पाठवा जेणेकरून आम्हाला कळेल की तिथे काय प्रॉब्लेम्स आहेत कारण आम्ही तिथे पोहोचू शकतो नाही तिथे मीडिया पोहोचू शकतो तर तुम्ही आम्हाला तिथून आम्हाला माहिती पुरवा की कुठे काय प्रॉब्लेम आहेत कुठे तर आम्ही आमचा खालीचा वाटा उतल्या तयार आहोत जेवढं पण आमच्याकडनं आमच्या मंडळाकडनं ते आम्ही उद्याला तयार तर आम्हाला फक्त मीडियाला विनंती आहे की तुम्ही जिथे पोहोचाल तिथे आम्हाला फक्त एक आयडिया द्या की बाबा तिथे कसं चाललेलं आहे प्रॉब्लेम तिथे तिथे गरज आहे लोकांना काय काय तर आम्ही ते आम्ही साठा तयार करायची प्रयत्न करू थँक्यू